हॅलो गाइस, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती फार्मा एक्झाम ट्रॅकर मटेरियल मध्ये. आज आपण जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरतीसाठी इम्पॉर्टंट टेक्निकल क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. म्हणजे आपण आज ड्रग ऍक्टिंग ऑन ANS म्हणजे ऍटोनॉमिक नर्वस सिस्टीम वर जे काही इम्पॉर्टंट ड्रग्स असतात त्याचे अगोनिस्ट अँटागोनिस्ट काय आहेत, रिसेप्टर कुठले आहेत, टाइप ऑफ रिसेप्टर, त्याचे साईट ऑफ ऍक्शन काय आहे रिसेप्टरची, ते सगळं आज डिस्कस करणार आहोत. आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे गाइज. हे या याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन्स येणार म्हणजे येणार एक्झाम मध्ये. सो एकही क्वेश्चन मिस होऊ नये यासाठी काहीच सगळं तुम्ही जे सगळ्या स्लाइड्स आहेत ते कम्प्लीट व्ह्यू करा. एक एक स्लाइड पूर्ण बाहेर झाली पाहिजे. प्रत्येक स्लाइड वरती जे एखादा एक क्वेश्चन तुम्हाला येणार, यापैकी 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणारच येणार काहीच. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे ANS वरचे ड्रग्स जे आहेत ते रिसेप्टर साइट अँटागोनिस्ट अगोनिस्ट ते विचारलं जातं एक्झाम मध्ये. सो काहीच स्किप करू नका, व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा. आणि जे काही आपण PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF देईल त्याची. सो गाईज प्लीज ती PDF बघा आणि सगळं लर्न करून टाका. ठीक आहे गाईज, विदाउट डिले आपण लेक्चरला स्टार्ट करूया. फर्स्ट, ड्रग ऍक्टिंग ऑन ANS, त्याचे टाइप ऑफ रिसेप्टर कुठला आहे, सिलेक्टिव्ह अगोनिस्ट कुठला आहे त्या ड्रग्सचा, आणि सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट काय ते आपण बघणार आहोत. तर मस्कॅरिक रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे, तर मस्कॅरिन हा अगोनिस्ट आहे, अँटागोनिस्ट ॲट्रोपिन आहे. निकोटिनिक ANN रिसेप्टर, निकोटिनिक ANN रिसेप्टर त्याचा अगोनिस्ट आहे DMPP म्हणजे डायमिथिल फिनाइल पिप्रॅझिनियम, हा त्याचा सिलेक्टिव्ह अगोनिस्ट आहे. तर सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट हेक्सामिथोनियम आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे अगोनिस्ट पण विचारला जातो किंवा अँटागोनिस्ट पण विचारला जातो. ठीक आहे, निकोटिनिक ANM रिसेप्टर, ANM रिसेप्टर मध्ये PTMA आहे, अगोनिस्ट आहे. PTMA मीन्स फिनाइल ट्रायमिथाइल अमोनियम अगोनिस्ट आहे. D2-Bucurarin हा त्याचा निकोटिन ANM रिसेप्टरचा अँटागोनिस्ट आहे. मस्कॅरिनिक रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे मस्कॅरिन आणि ऑक्झोट्रिमोरिन. अँटागोनिस्ट आहे मस्कॅरिनिक रिसेप्टर तर ॲट्रोपिन, निकोटिनिक तर ॲट्रोपिनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे मस्कॅरिनिक रिसेप्टरचा. ठीक आहे, निकोटिनिक रिसेप्टर अगोनिस्ट आहे निकोटिनिक रिसेप्टरचा तर कार्बॅकॉल, अँटागोनिस्ट आहे निकोटिनिक रिसेप्टर D2-Bucurarin. निकोटिनिक ANM रिसेप्टरचा पण अँटागोनिस्ट D2-Bucurarin आहे. प्लेन निकोटिनिक रिसेप्टरचा अँटागोनिस्ट पण D2-Bucurarin आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहेत काही जे एक्झाम मध्ये विचारले जातात. यावरती एमपास एखादं तरी 2-4 क्वेश्चन तुम्हाला या स्लाइड मधूनच मिळणार. तो प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपल्या फ्रेंड्स सोबत पण शेअर करा, सो त्यांना पण हेल्प होईल. लोकेशन काय असणार आहे, नेचर काय आहे त्या ड्रगचं, ठीक आहे हे बघूया. M1 रिसेप्टर, M2 रिसेप्टर, M3 रिसेप्टर. M1 रिसेप्टरचं लोकेशन काय आहे, तर ॲटोनॉमिक गँग्लियावरती असतो, गॅस्ट्रिक ग्लँड्स वरती असतो M1 रिसेप्टर, आणि CNS वरती M1 रिसेप्टर असतो. ठीक आहे, नेचर काय आहे M1 रिसेप्टरचं, तर GQ प्रोटीन कपल्ड आहे MM रिसेप्टर, हे नेचर आहे त्याचं. M2 रिसेप्टरचं लोकेशन SA नोड वरती असतं, AV नोड वरती, ॲट्रियम, वेंट्रिकल, कोलिनर्जिक नर्व एंडिंग, CNS वरती, विसरल स्मूथ मसल वरती M2 रिसेप्टर असतो. ठीक आहे, नेचर काय असतं M2 रिसेप्टरचं, GIGO प्रोटीन कपल्ड रिसेप्टर आहे M2 रिसेप्टर, हे नेचर आहे त्याचं. M3 रिसेप्टर विसरल स्मूथ मसल वरती, आयरिस वरती, सिलेरी मसल्स वरती, एक्झोक्राइन ग्लँड वरती, व्हॅस्क्युलर एंडोथेलियम वरती असतं M3 रिसेप्टर, आणि नेचर आहे M3 रिसेप्टरचं GQ प्रोटीन कपल्ड रिसेप्टर. सो नेक्स्ट आहे गाईज M1 रिसेप्टरचा अगोनिस्ट. M1 रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे ऑक्झोट्रिमोरिन, आणि अँटागोनिस्ट पायरेन्झेपिन अँड टेलेन्झेपिन. M2 रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे मिथॅकोलिन, अँटागोनिस्ट आहे मिथोक्ट्रामाइन अँड ट्रायपिट्रामाइन. ठीक आहे, M3 रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे बिथेनेकॉन, अँटागोनिस्ट आहे सोलिफिनॅसिन अँड डॅरिफिनॅसिन. नेक्स्ट, NM रिसेप्टरचा लोकेशन आणि फंक्शन काय हे करतं, न्यूरोमस्क्युलर जंक्शन वरती NM रिसेप्टर प्रेझेंट असतात, आणि त्याचं फंक्शन आहे डिपोलरायझेशन ऑफ मसल इनप्लेट, मसल इनप्लेट तर डिपोलरायझेशन करते, आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतं NM रिसेप्टर. ठीक आहे, NN रिसेप्टर, NN रिसेप्टर ॲटोनॉमिक गंगलियावरती असतात, CNS वरती असतात, ॲड्रिनल मेडुलावरती असतात. ॲटोनॉमिक गंगलियाचं काय फंक्शन आहे NN रिसेप्टरचं,
डिपोलरायझेशन डिपोलरायझेशन करतं आणि पोस्ट गँग्लियोनिक इम्पल्स जनरेट करतं. पोस्ट गँग्लियोनिक इम्पल्स जनरेट करतं. ॲड्रिनल मेडुला, ॲड्रिनल मेडुला कॅटॅचुलामाइन रिलीज करतं. ॲड्रिनल मेडुला काय करतं, एन एन रिसेप्टर असल्यामुळे तिथे कॅटॅचुलामाइन रिसेप्टर रिलीज करतं. सी एन एस वरती एन एन रिसेप्टरचं काय फंक्शन आहे, तर साईट स्पेसिफिक एक्सायटेशन आणि इनहिबिशन. साईट स्पेसिफिक एक्सायटेशन करतं किंवा इनहिबिशन करतं. नेक्स्ट आहे गाईज एनएम रिसेप्टरचा अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट. अगोनिस्ट आहे एनएम रिसेप्टरचा पीटीएमए आणि अँटागोनिस्ट सॉरी अगोनिस्ट आहे दुसरा निकोटीन. एनएम रिसेप्टरचा अँटागोनिस्ट आहे ट्यूबोप्युरारिन आणि सेकंड आहे अल्फा बंगॅरोटॉक्सिन. एनएम रिसेप्टरचा अगोनिस्ट डीएमपीपी आणि निकोटीन आहे. अँटागोनिस्ट आहे हेक्झामिथोनियम ट्रायमिथॅफॅन. ठीक आहे. साईट ॲक्शन काय आहे, ड्रग काय आणि रेस्पॉन्स. तर आता हे इम्पॉर्टंट आहेत गाईज. आधीचे पण जे काही एन एम रिसेप्टर आधीचे सगळे जे ड्रग्स आपण लर्न केले सगळे अगोनिस्ट अँटागोनिस्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहेत गाईज. परत परत सांगते मी, हे स्किप करू नका आणि सगळ्यांनी लर्न करा. हे सिंथेसिस ऑफ नॉन एडिटॅलिन, नॉन एडिटॅलिनचं सिंथेसिस जे जेव्हा सिंथेसिस साईट ऑफ ॲक्शन सिंथेसिस ऑफ नॉन एडिटॅलिन इनहिबिशन युटिलायझेशन ऑफ सेम सिंथेटिक पाथवे. ऍक्शन काय आहे त्याची, तर इनहिबिशन करते युटिलायझेशन ऑफ सेम पाथवे. ड्रग कुठला आहे, अल्फा मिथाईल पॅराटायरोसिन अल्फा मिथाईल डोपा. हे ड्रग काय करतात, सिंथेसिस करतात नॉन एडिटॅलिनचं. इनहिबिशन इनहिबिशन करतं युटिलायझेशन ऑफ सेम सिंथेटिक पाथवे. अँड रेस्पॉन्स काय मिळतं, त्यातून डिप्लेशन ऑफ नॉन एडिटॅलिन, रिप्लेसमेंट ऑफ नॉन एडिटॅलिन बाय मिथिल नॉन एड्रिनॅलिन. फास्ट ट्रान्समिटर एक जनरेट करतं आणि रिप्लेसमेंट करतं नॉन एड्रिनॅलिनचं. हे सिंथेसिस कोण करतं, नॉन एड्रिनॅलिनचं, अल्फा मिथाइल पॅराटायरोसिन आणि अल्फा मिथाइल डोपा. ते लक्षात ठेवतं, सिंथेसिस ऑफ नॉन एड्रिनॅलिन अल्फा मिथाइल पॅराटायरोसिन आणि अल्फा मिथाइल डोपा. तर आता कोकेन डेसिप्रामाइन गॉनेथिडिन इफेड्रिन काय करतं, हे काय करतं, ॲक्झॉनल अपटेक करतं. ॲक्झॉनल अपटेक करतं, ॲक्शन काय आहे, ते ब्लॉक करतं ॲक्शन आणि रेस्पॉन्स मिळतो पोटॅन्शिएशन ऑफ नॉन एडिटॅलिन एन्डो अँड एक्झोजिनस इनहिबिशन ऑफ टायरामाइन. टायरामाइनचं पोटेन्शिएशन करतं नॉन एडिटॅलिनचं आणि इनहिबिशन करतं टायरामाइनचं. टायरामाइनचं इनहिबिशन करतं. नेक्स्ट आहे रेझरपिन. रेझरपिन काय करतं, रेझरपिन वेसिक्युलर अपटेक ब्लॉक करतं. वेसिक्युलरचं अपटेक हे ब्लॉक करतं वेझरपिन. आणि रेस्पॉन्स काय, तो डिप्लेशन ऑफ नॉन एड्रिनॅलिन अँड डिग्रेडेड बाय माऊ, डिग्रेडेशन करते माऊनी. ठीक आहे. गॉनेथिडिन अँड बेटिलियम. गॉनेथिडिन अँड बेटिलियम काय करते, नर्व इम्पल्स कपल रिलीज ऑफ नॉन एड्रिनॅलिन इनहिबिट करतं. नर्व इम्पल्स कपल रिलीज ऑफ नॉन एड्रिनॅलिन म्हणजे नर्व इम्पल्स जे कपल नॉन इम्पल्स जनरेट होतात त्याला इनहिबिशन करतं. अँड रेस्पॉन्स काय म्हणतो, लॉस ऑफ ट्रान्समिशन, ट्रान्समिशन लॉस होतं. गॉनेथिडिन गॉनेथिडिन काय करतं, डिस्प्लेसमेंट करतं. वेसिक्युलर नॉन एड्रिनॅलिनचं डिस्प्लेसमेंट करण्याचं काम कोण करतं, गॉनेथिडिन. रेस्पॉन्स मिळतो इनिशियली सिम्पॅथोमायमेटिक रेस्पॉन्स देतो गॉनेथिडिन अँड लॅटर डिप्लिशन ऑफ एन ए लॅटर डिप्लिशन ऑफ एन ए देतो. टायरामाइन अँड इफेड्रिन. टायरामाइन इफेड्रिन काय करतं, एक्सचेंज डिफ्युजन करतं मेम्ब्रेन नॉन एड्रिनॅलिन पूलचं. अँड रिस्पॉन्स मिळतो इनडायरेक्ट सिम्पॅथोमायमेटिक. नायलामाइड अँड ट्रायनिलसिप्रोमाइड. नायलामाइड अँड ट्रायनिलसिप्रोमाइड माऊ इनहिबिशन करतं, मेटाबॉलिझम करतं. साईड ऑफ ॲक्शनवरती मेटाबॉलिझम करतं, माऊ इनहिबिशन करतं, माऊचं इनहिबिशन करतं. अँड रिस्पॉन्स मिळतो पोटेन्शिएशन ऑफ नॉन एड्रिनॅलिन स्लाइटली ऑफ टायरामाइन मार्क. नॉन एड्रिनॅलिनचं पोटेन्शिएशन स्लाइटली इन्क्रीज करतं, पोटेन्शिएशन करतं ऑफ टायरामाइनचं मार्क म्हणजे थोडं त्यात जास्त प्रमाण आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. नेक्स्ट आहे गाईज नायलामाइड ट्रॅनिलसिप्रोमाइड. नायलामाइड अँड ट्रॅनिलसिप्रोमाइड काय करतं, माऊचं इनहिबिशन करतं अँड मेटाबॉलिझम करतं. माऊचं इनहिबिशन करतं अँड मेटाबॉलिझम करतं. पोटेन्शिएशन ऑफ नॉन एड्रिनॅलिन, नॉन एड्रिनॅलिनचं पोटेन्शिएशन स्लाइटली करतं ऑफ टायरामाइन अँड टायरामाइनचं पोटेन्शिएशन करतं मार्कली करतं. मॉक्लोबेमाइड. मॉक्लोबेमाइड माऊ एचं इनहिबिशन करतं. नायलामाइड अँड ट्रॅनिलसिप्रोमाइड माऊ फक्त माऊचं इनहिबिशन करतं आणि मेटाबॉलिझम साईटवरती माऊचं इनहिबिशन करतं. पण मॉक्लोबेमाइड काही माऊ ए इनहिबिशन करतं. माऊ ए इनहिबिशन अँड पोटेन्शिएशन ऑफ नॉन एड्रिनॅलिन अँड
टायरामाइन स्लाइटली करतं पोटेन्शिएशन, नॉन अॅडिनाइल टायरामाइनचं पोटेन्शिएशन स्लाइटली करतं. सेलेजिनिन काय करतं, सेलेजिनिन माओ बीचं इनहिबिशन करतं, माओ बीचं इनहिबिशन अँड पोटेन्शिएशन ऑफ डोपामाइन इन ब्रेन, पोटेन्शिएट करतं डोपामाइन ब्रेनमध्ये. टोलकॅपोन अँड इंटॅकॅपोन, टोलकॅपोन इंटॅकॅपोन काय करतात, कॉम्प्ट इनहिबिशन करतात, कॉम्प्टचं इनहिबिशन करतात आणि पोटेन्शिएशन ऑफ नॉन अॅडिनलिन अँड डोपामाइन, नॉन अॅडिनलिन डोपामाइनचं पोटेन्शिएशन करतात, स्लाइटली पोटेन्शिएट करतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे गाईज फिनिलेफ्रिन. फिनिलेफ्रिन काय करतं, अल्फा वन सिम्पॅथोमॅमेटिक आहे. फिनिलेफ्रिन अल्फा वन सिम्पॅथोमॅमेटिक ऍक्शन दाखवतं. क्लोनिडिन अल्फा टू इनहिबिशन ऑफ नॉन अॅडिनिल, अल्फा टू डिसिप्लेला इनहिबिशन करतं ऑफ नॉन अॅडिनिलिटीज अँड डिक्रीज करतं सिम्पॅथेटिक आउटफ्लो, सिम्पॅथेटिक आउटफ्लोला डिक्रीज करतं. ठीक आहे, रिसेप्टर साईटवरती ऍक्शन दाखवतात, ते मिमिकिंग ऍक्शन दाखवते. फिनिलेफ्रिन मिमिकिंग ऍक्शन, क्लोनिडिन मिमिकिंग ऍक्शन, आयसोप्रिनॅलिन रिसेप्टर साईटवरती मिमिकिंग ऍक्शन दाखवतं. आयसोप्रिनॅलिनचे ऍक्शन काय आहे, हे लक्षात ठेवा गाईज, आयसोप्रिनॅलिन बीटा वन प्लस बीटा टू दोन्ही रिसेप्टरला मिमिकिंग ऍक्शन दाखवतं. फर्स्ट आयसोप्रिनॅलिन बीटा वन प्लस बीटा टू सिम्पॅथोमायमेटिक आहे, देन डोबिटामाइन बीटा वन सिम्पॅथोमॅमेटिक आहे. डोबिटामाइन फक्त बीटा वन सिम्पॅथोमॅमेटिक आहे, कार्डियाक स्टिम्युलेशन करतं ते, कार्डियाक स्टिम्युलेशन. आयसोप्रिनॅलिन दोन्हीला पण हे करतं सिम्पॅथोमॅमेटिक ऍक्शन देतो, बीटा वन बीटा टू. साल्बुटामॉल बीटा टूला दाखवतं सिम्पॅथोमॅमेटिक आणि ब्रॉन्को डायलेशन होतं. डोबिटामाइनमुळे कार्डियाक स्टिम्युलेशन होतं आणि साल्बुटामॉलमुळे ब्रॉन्को डायलेशन होतं. ठीक आहे, हा डिफरन्स लक्षात ठेवा गाईज. नेक्स्ट आहे फिनॉक्सिबेन्झामाइन. फिनॉक्सिबेन्झाइन हे काय करतं, रिसेप्टरला ब्लॉक करण्याचं काम करतं, रिसेप्टरला ब्लॉक करण्याचं. आधीचे ड्रग्स काय करतात, रिसेप्टरला मिमिकिंग ऍक्शन देतात, मिमिकिंग ऍक्शन देतात. आणि हे आत्ताचे जे ड्रग्स आहेत फिनॉक्सिबेन्झामाइन, प्राजुसिन, न्योहिमिन, प्रोप्रॅन, लॉरमेटोप्रोल, हे रिसेप्टरला ब्लॉक करतात. तर रिसेप्टरला रिसेप्टर ब्लॉक करण्याचं काम कोणतं, फिनॉक्सिबेन्झामाइन रिसेप्टरला ब्लॉक करतं, अल्फा वन आणि अल्फा टू रिसेप्टरला ब्लॉक करतं. फिनॉक्सिबेन्झामाइन दोन्ही रिसेप्टरला ब्लॉक करतं, अल्फा वन प्लस अल्फा टू रिसेप्टरला. प्राजोसिन अल्फा वन ब्लॉकेड आहे, अल्फा वनला ब्लॉक करतं. युहिमिन अल्फा टूला ब्लॉक करतं. प्रोप्रॅनलॉल बीटा वन प्लस बीटा टू, प्रोप्रॅनलॉल हे बीटा वन आणि बीटा टूला ब्लॉक करतं. मेटोप्रोलॉल बीटा वन ब्लॉकेड आहे, मेटोप्रोलॉल बीटा वन ब्लॉकेड आहे. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असाच आपण नवनवीन व्हिडिओ घेत जाऊन, आणि व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे गाईज तुमच्यासाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सो चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज फॉर युअर सपोर्ट. थँक्यू.